कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात 3 जण ठार तर 2 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 सुमारास घडली. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे तिघेही राहणार जाफराबाद जिल्हा जालना अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात फलके व वाघ हे दोघे जण जखमी झाले असून त्यांची पूर्ण नावे कळू शकलेली नाहीत. त्यांना वैजापूर येथे हलवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत समजलेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा असताना त्यातील चॅनल खाली पडला होता. हा चॅनल कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डीकडे स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने येत होती. स्विफ्ट डिझायर कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात वरील तिघांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी असून त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.